नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयुर्वेद व्यासपीठातर्फे आयुर्मनोबोध या मानस रोगावरील राष्ट्रीय परिसंवादाचा कार्यक्रम पार पडला. 50 वर्षात आयुर्वेदात जी क्रांती झाली नाही ती या 2 वर्षात झाली आहे असं प्रतिपादन या उद्घाटन प्रसंगी कोटेंनी सांगितलं. इन दॅट गुरुकुल सिस्टम व्हॉट वी हॅव डन इज वी वॉन्ट टू टीच संस्कृत टू एव्हरी स्टुडंट अँड यू विल नॉट बिलीव्ह 1 month ऑफ अवर हार्ड वर्क अँड out of 100 all the 100 students are able to speak and write Sanskrit very well and for that the senior honorable vice chancellor has seen a demonstration of 3 days back he was in Podar as chief guest of one of our functions and he had seen the demonstration I personally believe that Sanskrit is very very important in the syllabus of Ayurveda I appreciate the sentiments of Dr. Thorat but I really feel that there is a need to discuss the issue as whether we need to take the students from 10th or 12th I think by taking them in 12th also we are getting a lot of merit students the student who is getting admitted today in the colleges is the most brilliant one let me tell you is more brilliant than most of us He has come from merit, neat merit. And I tell to my students every year I go to the first year classroom and do a motivational lecture for my first year students. And I tell them that you are not into Ayurveda because you have less merit. You wanted to be an MBBS doctor, but it is only a difference. There is no difference in merit of the students. It's only a difference of emotions. Little bit of emotional stability while writing the neat paper somebody who was more emotionally stable and more concentrated on the paper got 1 mark more and he goes into medical college the student who has got 1 or 2 marks less comes into an Ayurvedic college I am grateful to you sir that you made neat compulsory for the education system many of my friends in private Ayurvedic colleges have also complimented me on this whole issue because the merit of the students that have come this year is really very good they are all meritorious भविष्यात सातत्याने वाढत जाणाऱ्या मानस विकार या समस्येचा सर्व दृष्टिकोनातून उहापोह करण्यासाठी रविवारी हा परिसंवाद झाला उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शिष्यवृत्ती जाहीर केली ही अभिमानास्पद बाब आहे त्यामुळे जास्तीत जास्त संशोधन होण्यास मदत होईल देशातील आयुर्वेद हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाबरोबरच येत्या काही दिवसात खासगी आयुर्वेद हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठीही डॉक्टरांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून त्यावर सबसिडी दिली जाणार आहे आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी सरकारी पातळीवर राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी सहकार्य करण्याची यावेळी गरज आहे पहिल्या सत्रात मानसविकार चिकित्सेत ओंकाराचे महत्व या विषयावर योगतज्ञ पौर्णिमा मंडलिक यांनी प्रात्यक्षिक सादर केले मानसविकारावरील ध्यानाचे महत्व या विषयावर औरंगाबाद येथील डॉक्टर जयंत बरिरे यांनी प्रात्यक्षिक सादर केले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसेकर महाराष्ट्र राज्याचे आयु संचालक वैद्य कुलदीपराज कोहली भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अध्यक्ष जयंत देवपुजारी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष वैद्य आशुतोष गुप्ता प्रमुख पाहुणे होते यावेळी पुणे येथील अनंत भगवान धर्माधिकारी आणि धुळे येथील प्रभाकर तानाजी जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मनोवेद गुगुळ समग्र अध्ययन यशस्वी चिकित्सा आरोग्यवर्धिनी या पुस्तकांचंही प्रकाशन करण्यात आलं सम्राट पटेल